नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, पीएफ खातेधारकांसाठी एक महत्त्वाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तो जाणून घेऊया, नाहीतर तुमचे मोठे नुकसान होईल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा आता सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया सविस्तर माहिती. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या सर्व सदस्यांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. ईपीएफओने आपल्या सर्व सदस्यांना सांगितले आहे की कोणत्याही खातेधारकांनी चुकूनही खात्याशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करू नये. यामुळे खातेदार मोठ्या फसवणुकीला बळी पडू शकतात. जर ईपीएफ खात्यांची माहिती फसवणूक करणाऱ्याच्या हाती लागली तर ते तुमच्या खात्यातून पैसे काढू शकतात. ईपीएफओने म्हटले आहे की ईपीएफओ कधीही आपल्या सदस्याकडून आधार, पॅन, यूएएन, बँक डिटेल्सची माहिती विचारत नाही. जर कोणी फोन किंवा सोशल मीडियावर अशी माहिती सांगितली तर काळजी घ्या आणि ती अजिबात लीक करू नका. अशा फसव्या फोन कॉलला प्रतिसाद देऊ नका किंवा अशा कोणत्याही मेसेजेसना रिप्लाय देऊ नका. आपल्या सर्व सदस्यांसाठी हा एक अलर्ट जारी करत ईपीएफने ट्विटमध्ये लिहिले, आपल्या सदस्यांना कधीही फोन किंवा सोशल मीडियावर आधार, पॅन, युनियन बँक खाते किंवा ओटीपी सारखे वैयक्तिक डिटेल्स शेअर करण्यास सांगू नका. ईपीएफने पुढे म्हटले की ईपीएफओ कधीही कोणत्याही सेवेसाठी व्हॉट्सअप, सोशल मीडिया इत्यादीद्वारे कोणतीही रक्कम जमा करण्यास सांगत नाही. फिनिशिंग ऑनलाईन फसवणूक. हे लक्षात घेण्यासारखे आहे की लोकांची मोठी कमाई ईपीएफ खात्यात जमा केली जाते, जी लोक सेवानिवृत्तीच्या खर्चासाठी जमा करतात. फसवणूक करणाऱ्यांना हे चांगलेच ठाऊक आहे की येथे त्यांना एका झटक्यात मोठी रक्कम मिळेल, म्हणून फिनिशिंग अटॅकद्वारे खात्यावर हल्ला करतात. दरम्यान फिनिशिंग हा ऑनलाईन फसवणीचा एक भाग आहे. फिशिंग हा ऑनलाईन फसवणीचा एक भाग आहे ज्यामध्ये ठेवीदारांना फसवले जाते. त्यांच्याकडून खात्याशी संबंधित आवश्यक माहिती मिळवली जाते आणि नंतर खाते रिकामे केले जाते. कधी शेअर करू नका डिटेल्स. पीएफ खातेधारकांनी चुकूनही खात्यात समाविष्ट असलेली आवश्यक माहिती, पॅन क्रमांक, आधार क्रमांक, यूएएन आणि तुमच्या पीएफ खाते क्रमांक शेअर करू नये, कारण ही अशी माहिती आहे ज्यामुळे तुमचे खाते रिकामे होऊ शकते. एखादे काम सोडून इतरत्र जाईन झालेल्या लोकांमध्ये अशी फसवणूक अनेकदा दिसून येते. अशा परिस्थितीत या लोकांनी कोणत्याही फिशिंग कॉल किंवा मेसेजेस विरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदवणे आवश्यक आहे, ज्यामध्ये तुमचे वैयक्तिक डिटेल्स मागवले जात आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.